दुपारच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महिलांच्या सुरक्षिततेचा महाराष्ट्रभरातला आढावा आपण घेतो आहे. नागपुरामध्ये आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे ज्यांनी जवळजवळ 3-4 तास रात्री प्रवास केला कोल्हापूरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, 50 किलोमीटरहून अधिक त्यांनी प्रवास केला वेगवेगळ्या रस्त्यांवर, नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे ती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तुषार आपल्यासोबत आहेत. तुषार, 50 किलोमीटरहून अधिक वेगवेगळ्या नागपूरच्या रस्त्यांवर आपण फिरलात, रात्री सुरक्षा व्यवस्था आहे का याचा आढावा घेतलात. नागपुरातून प्रत्येक दिवशी 1 ना 2 छोट्या मोठ्या गुन्हेगारी घटना घडतात, त्या आपण आपल्या न्यूजवर दाखवतो. आणि असं असताना, म्हणजे नागपूर शहर गुन्हेगारीकडे वळत असताना सुद्धा अशा प्रकारची हलगर्जी दिसते किंवा पोलिसांची कुमक नाही असं दिसत आहे, काय सांगाल? जर का आपण नागपूर शहराचा आम्ही काल जो रियालिटी चेक केला त्यामध्ये 12:30 वाजता आम्ही रियालिटी चेकला सुरुवात केली होती आणि 4:30 वाजेपर्यंत साधारण 45 किलोमीटरचा संपूर्ण प्रवास होता. 4 तास आम्ही शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरलो. नागपूर शहरामध्ये पोलिसांची वाहनं तर दिसत होते, पेट्रोलिंगची वाहनं, पण जो पोलिसांची उपस्थिती होती ती काही मोजक्याच जागी पाहायला मिळत होती. त्यामुळे एक प्रश्न तो निश्चित उपस्थित होतो, कारण की ज्या काही घटना नागपूर शहरामध्ये सातत्याने घडतात त्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेचा प्रश्न हा नेहमीच उपस्थित केला जातो. आपल्यासोबत काही विद्यार्थ्यांनी, आपण त्यांना विचारूया की त्या शहरामध्ये वावरताना फिरताना त्यांना काय वाटतं, त्या सेफ फील करतात की भीती वाटते? मला एक सांगा, जेव्हा तुम्ही शहरात फिरता, मग दिवसाची वेळ असो रात्रीची वेळ असो, तुम्हाला सुरक्षित वाटतं फिरताना? हो, सुरक्षित वाटतं. मला प्रॅक्टिसमुळे किंवा नाटकामुळे बराच लेट होतो काही वेळा, पण तरी मी एकटीच जाते, पण मला काही भीती वगैरे आतापर्यंत तरी वाटली नाही आहे, सेफ वाटत. कधी असा तुम्हाला प्रसंगाला खूप रात्री घरी उशिरा जावं लागलं आणि भीती वाटली तेव्हा काही पोलिसांनी मदत केली का, तुम्हाला कधी पोलीस दिसले रस्त्यांवर? हो, ते असतात, पण असं कधी झालं नाही की जात असताना कधी मदत घ्यावी लागली. सेफ वाटतं, बट जे YCC हिंगणा जो एरिया आहे, वानाडोंगरी एरिया, तिकडे थोडा प्रॉब्लेम आहे. रात्री फिरणं इज बिग टास्क देअर. जेव्हा मुली रस्त्यानं जातात रात्रीला, पोलीस जर का दिसले तर किती तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमच्या मनातली भीती कशी निघून जाते, पोलिसांची उपस्थितीच तुम्हाला किती आधार देतं? हां, ते उपस्थिती तर खूप महत्त्वाची आहे. एक सिक्युरिटी वाटते, एक प्रोटेक्शन वाटते, ते असलीच पाहिजे. या व्यतिरिक्त तुम्हाला काय अपेक्षा आहे पोलिसांकडून, नागपूर पोलिसांकडून महिला सुरक्षा संदर्भात? त्यांनी जिथे गरजं आहे, जिथे ज्यांनी अगर फोन केला तर ते तुरंत याने लवकरात लवकर पोहोचले पाहिजे तिथे. बस, तर आपण बघू शकतो की या सर्व मुली या स्वतःला सेफ फील करतात, म्हणजे रात्रीला या सर्व कलाकार आहे, म्हणजे नाटकामध्ये काम करतात आणि उशिरा रात्री पण त्यांना घरी जावं लागतं कधी कधी. या परिस्थितीमध्ये जेव्हा पण त्या घरी जातात तेव्हा स्वतःला सुरक्षित त्यांना वाटतं, कसली भीती वाटत नाही आणि काही प्रमाणात का होईना शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पोलिसांची उपस्थिती असते. नागपूरच्या अनेक काही घटना अपवादात्मक म्हणावं लागेल, पण एक गोष्ट निश्चित, आम्ही काल देखील बघितलं की जेव्हा नागपूर पोलीस काम करत होते तेव्हा त्यांनी एक टीमवर्क आम्हाला पाहायला मिळालं. नागपूरला 2 काल घटना घडल्या, एका पेट्रोल पंपवर दरोडा पडला होता आणि एका ठिकाणी ATM समोर 3 तरुण संशयास्पद पद्धतीने आढळले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी एक जे टीमवर्क नागपूर पोलीस करत होतं, टीमवर्क बघायला मिळालं. मात्र नागपूरमधले असे काही भाग किंवा असा काही परिसर असेल जो निर्जन आहे किंवा जिथे फार रहदारी नाही पण रहिवासी भाग नक्कीच आहे तिथे, तर त्या ठिकाणी मात्र गस्ती पथकं असायला हवीत अशी सुद्धा अपेक्षा या मुली व्यक्त करत होत्या. तूर्तास धन्यवाद तुषार माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.